खासदार इथला श्रीकांत शिंदे आणि रमेश म्हात्रे याची माणसं इथे आली आणि डायरेक्ट दादागिरीने तुम्ही सगळे चला बाहेर चला इथे कोणीच थांबायचं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करत हे केलं. आमच्या काही पदाधिकाऱ्यांवरती हात उचलला, माझ्यावरती मला ढकलाढकल केली, माझ्या डोक्यात वगैरे पण फटका मारलाय, शर्ट खेचाखेची केलंय, महिलांवरती हात उचलले, घाणेरड्या पद्धतीने वक्तव्य केलंय की ही शाखा श्रीकांत शिंदेची आहे, इथे कोणीच थांबायचं नाही, चला बाहेर पडा नाही तो मारून टाकू, या पद्धतीचं वक्तव्य केलंय. आम्ही शिवसैनिक उद्धवजींचे आहोत, बाळासाहेबांचे आहोत, आम्ही एक जात इथून हलणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथेच तटस्थ आहोत. पुढची भूमिका तुमची काय असेल? 100% ही गोविंद चौधरी माजी शहर प्रमुख आज बिचारे नाहीये, तिची त्यांची मुलगी इथे आहे जी आमची शहर संघटक होती आता विधानसभा संघटक आहे, ती याचा पुढचा कार्यभार ती सांभाळत आहे. ही शाखा ही तिच्या वडिलांमुळे आणि हे खासदाराला आणि सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट की ही शाखा त्यांच्या पुण्याईने आपण वापरतोय. हे एवढं मोठं जे गडगंज ऑफिस जे करोडोचं आहे, आजची कंडिशन 35 करोड तरी आहे प्रॉपर्टीची, ते जे फ्रीमध्ये वापरताय हाच तुमचा डोळा आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ही प्रॉपर्टी हवे 100%. तुमच्या बाबतीत काय झालं नेमकं? आले आधी माझ्याशी ना आधी महिलांशी बोलले, एक आपले उपचार होते अरविंद बिरमोळे, त्यांना ढकलाढकल करत डायरेक्ट पाठवलं बाहेर आणि नंतर माझ्या बाबतीत आधी बोलले की अरे नाही त्याला नाही अरे त्याला नाही, पण नंतर काही लोकांनी मी फोटो घेतले सगळ्यांचे, मला नावं नाही बऱ्याच जणांची माहिती पण मॅक्झिमम पोरांची मला नावं माहिती आहे, त्यामुळे जो हातापायी केली हात उचललाय किंवा जे काय ते त्यांना ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे. मग तो रमेश म्हात्रे असून दे, श्रीकांत शिंदे असून दे, नाहीतर एकनाथ शिंदे असून दे. तुम्ही आता पोलीस कंप्लेंट करणार आहात का? ती कोणती करणार आहात? निश्चितच महिलांवरती ज्या पद्धतीने आता वागले पुरुषांनी, महिला तर आहेतच, कमीत कमी नाही म्हटलं तरी 300 वरती ही लोक आहेत. ही फक्त कोपर रोड किंवा डोंबिवलीतली नाही तर बाहेरची लोक पण आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.